उद्धव ठाकरे एकदा आरशात बघा, तुमचं तोंड पालघर साधूंच्या रक्ताने बरबटलाय, हात मनसुख हिरेंच्या रक्ताने माखले आहेत, मातोश्रीची तिजोरी कोविड घोटाळ्याच्या पैशांनी भरली आहे, स्वार्थासाठी सख्या भावाला तुम्ही घरातनं काढलं, आपल्या वडिलांना नीट तुम्हाला जेव घालता आलं नाही, आपल्या वडिलांच्या जीवावर आयता मिळालेला पक्ष सोनियाबाईच्या पदराला नेऊन बांधला आणि तुम्ही कलंकाची भाषा करताय? कलंक शब्दाचं दुसरं नाव म्हणजे उद्धव ठाकरे, आणि म्हणून सांगतो बाळासाहेबांच्या नावाला कलंक असणाऱ्या उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीस हे नाव घेण्याची सुद्धा लायकी नाही आहे।